गेल्या 10 दिवसात अजितदादा शहांना दोनदा भेटले. आज फडणवीस अजितदादांमध्ये तासभर चर्चा. महायुतीतल्या भेटीगाठी जागावाटपासाठी की धुसफूस. राजकीय वर्तुळात चर्चा. विधानसभा निवडणुका असल्यामुळे अजित पवारांना दिल्लीवारी करावी लागणार. अजित पवारांच्या दिल्लीवारीनंतर वडेट्टीवारांची टीका. माझ्या नादी लागला सोडणार नाही. पवार ठाकरेंविरोधातील देशमुखांची ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे. वेळ आल्यास ते सार्वजनिक करेन. फडणवीसांचा इशारा. ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी माझ्याशी संपर्क साधला. ठाकरे अजितदादांवर आरोप करण्यासाठी सांगितलं मात्र नकार दिल्याने माझ्यावर कारवाई. अनिल देशमुखांकडून शाह मानव यांच्या आरोपांना दुजोरा. ईडीपासून वाचण्यासाठी अनिल देशमुखांना भाजप नेत्यांची ऑफर होती. ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यानं देशमुख जेलमध्ये. अनिसचे संस्थापक शाम मानव यांचा दावा. सुपारी घेणाऱ्यांच्या नादी शाम मानव लागले का? भाजप नेत्यांवर शाम मानव यांनी केलेल्या आरोपांनंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर. मला टार्गेट करून कुणाला फायदा? लोकांचं फडणवीसांवरील प्रेम कुणाला घातक वाटतं? सर्वांना माहिती. देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांकडे रोख. माझ्या विरोधातील वॉरंट म्हणजे फडणवीसांचा डाव. मला जेलमध्ये टाकून मारण्याचा कट. ठाकरेंच्या नेत्यांकडूनही माझ्या विरोधात तक्रार. जरांगेंचा आरोप. प्रसिद्धीसाठी जरांगेंना जेलमध्ये जाण्याची घाई. जरांगेंना सत्तेची आस. त्यांच्या नौटंकीपुढे मराठा समाज भुलणार नाही. प्रवीण दरेकरांची टीका. मी जेलमध्ये गेल्यास भाजपचा एकही आमदार निवडून देऊ नका. जरांगेंचं आवाहन. 2013 साली नाट्य निर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी. कुणाला निवडून द्यायचं, कुणाला पाडायचं, तू काय ठेका घेतलाय का? हिंमत असेल तर राजकारणात ये. 288 उमेदवार उभे कर. भाजप आमदार प्रसाद लाड यांचं जरांगेनं आव्हान. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती. अल्पसंख्याक पालकमंत्री करून सरकारने दुसऱ्या समाजालाही न्याय दिला. सत्तारांची प्रतिक्रिया. ओमराजू निंबाळकर कैलास पाटलांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश. नियमबाह्य पद्धतीने मतमोजणी केंद्रात प्रवेश करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी केली होती तक्रार. जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ. तुळशी धरणानंतर तांचा धरण 100% भरलं. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. खडकवासला धरण 100% भरलं. पाण्याचा विसर्ग सुरू. मुसळधार पावसामुळे बाबा भिडे पुलावरील वाहतूक पुणे पोलिसांकडून बंद. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क. गुजरातमध्ये पावसाचा कहर. सुरत कच्छ मांडवीमधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. भरूचमध्ये पुरात घोडे वाहून गेल्याची घटना. तर द्वारकामध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू.